महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. संजय राऊत यांना ममता बॅनर्जी बद्दल प्रश्न विचारले असता ते म्हणाले की ममता या देशाच्या मोठ्या नेत्या आहेत, तसेच भाजप विरोधातील या लढाईत त्या महत्वपूर्ण योद्धा आहेत. ममताजी इस देश की बहुत बड़ी नेता है, पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री है. भारतीय जनता पार्टी के खिलाफ जो लड़ाई चल रही है उससे सबसे महत्वपूर्ण योद्धा है. और भी राज्यों में बहुत से लोग लड़ रहे हैं. जिस तरह से पश्चिम बंगाल में ममता जी ने एक संघर्ष किया, एक युद्ध किया और जीत हासिल की, वो बहुत ही प्रेरणादायी है. वैसे ही महाराष्ट्र में भी चुनाव के बाद बीजेपी को दूर रखने के लिए तीन विभिन्न विचारों के दल एक साथ आ गए और सरकार बना गए. पश्चिम बंगाल और महाराष्ट्र ने देश के राजनीति को एक दिशा दर्शन किया है, ये सच है. महाराष्ट्र में शरद पवार साहब भी है जो देश के बड़े नेता है. जो चल रहा है अभी कि यूपीए का क्या करना है, ममता जी का सवाल जायज है, यूपीए कहाँ है. और हम भी बार बार, उद्धव जी भी, महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहब ने भी बार बार सवाल उठाया है कि यूपीए को मजबूत करना चाहिए, यूपीए और आक्रामक होनी चाहिए, देश की राजनीति में यूपीए का महत्व रहना चाहिए. लेकिन उद्धव जी ने ये भी कहा है अगर यूपीए नहीं है तो इंडिया कहाँ है, इंडिया भी नहीं. लेकिन 2024 के लिए अगर कोई अलग से नया फ्रंट बनता है तो उसका उस बारे में सोचना होगा कि उसे क्या फायदा होगा या नुकसान होगा. अब तक बहुत से फ्रंट बने, थर्ड फ्रंट, फोर्थ फ्रंट. ये थर्ड और फोर्थ फ्रंट्स का फायदा तो बीजेपी को ही होता है सबसे ज़्यादा. तो हमने ये कहा है कि जो फ्रंट ऑलरेडी बना हुआ है यूपीए, हम उसको ही क्यों ना मजबूत बनाएं एक साथ मिलकर. चाहे किसी के कांग्रेस के साथ मतभेद हो सकते हैं, महाराष्ट्र में भी हमारे मतभेद है, फिर भी हम एक साथ सरकार चला रहे हैं. येवला तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने यामुळे गारठून आतापर्यंत 67 मेंढ्यांचा मृत्यू झाला असून 6 जनावरे देखील दगावली आहेत. अवकाळी पावसाचा फटका आता मेंढपाळांना देखील बसला असून आपल्या पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार प्रमोद हिले यांनी केले आहे. येवला तालुक्यामध्ये दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी साधारणतः सरासरी 25 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. हे पावसाचं येणं हे अवकाळी आहे, कुणालाही हा अभिप्रेत नव्हता. तर या अवकाळी पावसामध्ये आणि थंडीमध्ये 67 मेंढ्या, 3 वासरं आणि 3 कोकरू असं या पशुधनाचं बळी गेलेलं आहे. ही फार धक्कादायक बाब आहे. पुढील काळामध्ये मी सर्व शेतकरी बांधवांना अशी आवाहन करेन की आपलं जे पशुधन आहे हे उघड्यावर न ठेवता गोठ्यामध्ये बांधून ठेवावं, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं त्यांची काळजी घ्यावी. या सर्व पशु झालेल्या पशुधनाचं नुकसानी जे आम्ही पंचनामे केलेले आहेत, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे आणि याचं जे नुकसान झालेलं आहे हे जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत शासनाला कळवलेलं आहे. ह्या मेंढ्यांना प्रत्येकी 3,000 रुपये असं शासनाच्या GR मध्ये देय आहे, मदत देय आहे. ती जसा तो निधी प्राप्त होईल तसा आम्ही तो ह्या शेतकऱ्यांना देण्याचं आम्ही आश्वासित करतो. अशा पद्धतीनं जी कालची घटना घडलेली ती अतिशय दुःखद आहे, वेदनादायी आहे. मी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा निवेदन करतो की आपल्या पशुधनाची काळजी घ्या. धन्यवाद. कधी अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण यामुळे शेतकऱ्याला सतत कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. येवला तालुक्यातही ढगाळ वातावरण असल्यामुळे कांदा पिकाला याचा फटका बसत असल्याने कांद्याला अक्षरशः महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर येत आहे. तसं पाहिलं तर हा अवकाळी पाऊस हरभरा आणि गहू पिकाला पोषक आहे, पण तसंच तो कांदा पिकाला सुद्धा मारक आहे. कारण जो कांदा खरीपाचा काढायला आला आहे
त्या कांद्याच्या पोग्यामध्ये जर पाणी गेलं तर तो कांद्याला येणारा कांदा सडणार आहे. परंतु नर्सरीमध्ये आता रब्बी उन्हाळी कांद्याची रोपं आहे तर त्या रोपांनाही या कालच्या अवकाळी पावसामुळे नुकसान होणार आहे. त्याच्यावरही जांभळा करपा येण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकऱ्यांनी त्यामध्ये मँकोजेल आणि कार्बन डायऑक्साईड याची 10-10 ग्रॅमचं 10 लिटर याला प्रमाण घेऊन आणि 10 मिली स्टिकर त्याच्यात टाकून त्याची फवारणी न करता त्याच्या बुडाशी जिरवणं केलं पाहिजे. आणि पाऊस उघडल्यानंतर जेव्हा ऊन पडेल त्यावेळेस लगेच एक टेबिनोकोनाझॉल ज्याला फॉलिक्युअर म्हणून बाजारात औषध आहे त्याचं 20 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये 10 मिली स्टिकर याची फवारणी ताबडतोब घेतली पाहिजे. म्हणजे त्याला जांभळा करपा जो येणार आहे त्या करप्याला त्याच्यामुळं प्रतिबंध होईल. आता हे झालं रोपवाटिकेचं. ह्याच फवारण्या पुन्हा आपण कांदा पिकामध्ये बी आलटून पालटून केल्या पाहिजे. त्यामध्ये पहिली फवारणी समजा तुम्ही टेबिकोनाझॉल आणि ज्याला आपण सध्या जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळं परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात लोकांचे राहिलेला मका, जनावरांसाठी केलेला चारा, सोयाबीन आणि कांदे आणि रोपांचे तर सर्व जास्त प्रमाणात नुकसान झाले. एक तर रोपं खूप जरी पडतात हे 2 वर्षापासून, ज्या रोपांना आपण कधी फवारणी करत नव्हतो ते रोपं 2 वर्षापासून खूपच प्रमाणात खराब व्हायला लागलेत. आणि कांद्यांचं पण जे लावलेले कांदे आहेत लोकांनी 2-2 पायल्या उळे टाकून लोकांचे फक्त 1-1 एकर 1-1 बिघा असे राहणं लागलेले आहेत. एवढे आणि जे लावलेले आहेत ते पण या पावसामुळे खूपच पातळ पडतात. सध्या 2 दिवसापासून धुई खूप येते, धुई खूप आली आहे, मावा आला आहे, शेंडे पिवळे पडलेत, काही कांदे कुजून त्यांची मुळकूज झाली आहे. खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कांद्यांचं सगळ्याच पिकांचं नुकसान झालं आहे. तर आता किती फवारण्या केल्या काही जरी झालं जोपर्यंत वातावरण साफ होत नाही तोपर्यंत कुठल्याही पिकाला म्हणजे जे तेज आहे ते येणार नाही. किंवा जे पीक आपण जे रिस्पॉन्स द्यायला पाहिजे आपल्याला पिकांनी तो कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स आपल्याला प्रतिसाद आपल्याला पिकं देत नाही त्यामुळं जास्ती प्रमाणात नुकसान होत आहे. आणि शेतकऱ्यांनी तरी असं जर प्रत्येक महिन्याला जर असं वातावरण जर खराब व्हायला लागलं तर शेतकऱ्यांनी किती दिवस नुकसान करायचं हो आणि किती दिवस शेतकऱ्यांनी फवारण्या करायची खूप. बीडच्या परळी आगारात सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला आज 30 दिवस पूर्ण झाले असून हे कर्मचारी अजूनही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. सध्याच्या आघाडी सरकारला जागा करण्यासाठी या महिला कर्मचाऱ्यांनी बांगडी आंदोलन करून आपला विरोध दर्शवला. तसेच सरकारच्या धोरणामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणच्या एसटी कर्मचाऱ्यांनी दिली. आज 29 दिवस झाले आमचा हे आंदोलन सुरू आहे. मुळात आमचं आंदोलन नसून आमचा हा दुखवटा आहे. परंतु आजही सरकार आमच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आहे. कारण आज आम्ही आमचे जे 42 बांधव मृत्युमुखी पडले त्यांचा दुखवटा पाळत आहोत. तरी आमच्यावर मेस्मासारखा कायदा लावण्यासाठी सरकार तयारी करत आहे. पण मेस्मा कोणाला लागू होतो? मुळात जे कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये येतात त्यांच्यासाठी मेस्मा लागू होतो असं माननीय परब साहेबांनीच म्हटलेलं आहे. मग विरोधी पक्षात असताना एक आणि सत्तेमध्ये असताना एक असं तर होऊ शकत नाही ना. कारण मेस्मा जर आमच्यावर लागू करायचा असेल तर प्रथमतः आम्हाला शासनात विलीन करून घ्यायला पाहिजे. आम्हाला अत्यावश्यक सेवेमध्ये म्हणून त्यांनी अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी म्हणून जाहीर करायला पाहिजे. त्यानंतर आमच्यावर मेस्मा लावण्यात येतो. तशा आम्हाला सुविधा दिल्या जात नाहीत काही नाही. सरकार आमच्या प्रत्येक मागणीकडे लक्ष देत नाही आहे. म्हणून आज आम्ही बांगडी आंदोलन केलं आहे आणि सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या ज्या अडीअडचणी आहेत आमचे जे बांधव आज आत्महत्या करायला तयार होत आहेत फक्त सरकारच्या ह्या धोरणामुळे. जे की आमची पगारवाढ करत नाही त्यानंतर आमची तर मुळातच आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं शासनात विलीन करून घ्या. आम्हाला दुसरी कोणतीच मागणी नाही आहे. गेले 1 महिन्यापासून आम्ही फक्त एकच म्हणत आहोत की आमचं राज्य शासनात विलीन करून टाका. आम्हाला दुसऱ्या कोणतीच मागणी करत नाहीत आमची. आम्हाला पगारवाढ नको ना, आम्हाला दुसरा कोणता 7वा वेतन आयोग नको ना काही नको. आमचं फक्त शासनात विलीन करून टाका. का आता आमचं शासनात विलीनीकरण केलं तर आम्हाला दुसऱ्या कोणत्या मागणी मागायची गरज पडणार नाही. आमच्या सर्व मागण्या ह्या एका मागणीमध्येच मान्य होऊन जातात. तर आमचं सरकारला फक्त एवढीच कळकळीची विनंती आहे. आज आमच्या ह्या बांगडी आंदोलनामधून एवढं सांगण्यात येत आहे की आमचं कृपया आमच्याकडे लक्ष द्या. आज आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहोत, आम्ही आज काय खात आहोत, 1 महिना झालं आमचे कर्मचारी आज आम्ही कसे जगत आहोत, आम्ही लेकरा बाळांचं शिक्षण कसं करावं, आज आम्ही घरात काय खावं. आमचे हा मुळात आमचा हा प्रश्न आहे परब साहेबांना की आमच्या घरी येऊन बघा,
की आज आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहोत, आज माझा बांधव कसा जगत आहे, घर कसं जगवत आहे, 7,000 मध्ये त्यानं काय करायचं, 3-3 लाख रुपये कर्ज त्याच्या डोक्यावर, त्याचे शिक्षणाचे लेकरं, 2-3 हजाराचं रूम भाडं, त्यानं कसं सारायचं, त्यानं कसं जगायचं, आज माझा कर्मचारी बांधव ह्या परिस्थितीमध्ये आहे, याला जबाबदार पूर्णतः परब साहेब आणि सरकार आहे. फक्त एवढंच म्हणणं आहे की आमचं शासनात विलीनीकरण करून द्या, आमच्यावर विनाकारण जाचक आटी जाचक नियम लावू नका आणि आमच्या कर्मचाऱ्यांचं अशा प्रकारे नुकसान करू नका. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी कठोर भूमिका घेतली असून एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र केवळ मेस्माच का, कठोरात कठोर शिक्षा दिली तरी विलीनीकरण झाल्याशिवाय मागे हटणार नाही असे बीडचे एसटी कर्मचारी यांचे म्हणणे आहे. आज लढ्याला 31 दिवस पूर्ण होत आहेत. 31 दिवसामध्ये शासनाने अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय आमच्या बाबतीत घेतलेला नाही. प्रत्येक दिवशी नवनवीन कारवाया आमच्यावर दबाव आणून कारवाया करून आम्हाला ह्या आमच्या मूळ ध्येयापासून परावृत्त करण्याचं हे शासनाचं गव्हर्नमेंटचं एक षडयंत्र आहे. आम्ही त्या कुठल्याही षडयंत्राला बळी पडणार नाही. आमच्या जवळजवळ जिल्ह्यामध्ये 535 लोकांवरती निलंबनाच्या कारवाया केल्यात. त्या कारवाया 35 जणांवरती केलेल्या कारवाया आणि आमच्या 43 ते 42 बांधवांनी ज्या बलिदान दिलं, जीवाचं जे बलिदान दिलं, त्या बलिदानाला आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाहीत. आमच्यावर जरी तो मेस्को जरी लावला तरी आम्ही कामगार माघारी घेणार नाहीत. जोपर्यंत आमचं राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही माघारी अजिबात घेणार नाही. आम्हाला लागली तर जेलमध्ये जरी जावं लागलं तरी आम्ही सगळे कर्मचारी तयार आहोत. आम्हाला मारहाण केली तरी आम्ही मागं सरकणार नाहीत. आम्हाला लागली तर फाशी जरी दिली तरी आम्ही पुढं मागं सगळे कुठलेही कर्मचारी पाठीमागं हटणार नाहीत. बस आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला राज्य शासनामध्ये लवकरात लवकर विलीनीकरण करावं, हीच आमची मागणी आहे. बस ऊन पाऊस वारा याला आम्ही घाबरत नाहीत. आणि या आम्ही तर रात्रीपासून पाऊस चालू आहे तरी आम्ही इथं पॅनलमध्येच आहेत, पावसामध्येच आहेत आम्ही. आणि आमचं हे जे मास्क लावला आहे त्यांनी, आम्ही त्याला घाबरत नाही. तुम्ही ताडा लावा, आम्हाला फाशी द्या, जेलमध्ये टाका. आम्ही तर आता आजपासून आम्ही लेकरवाडा सगळा परिवार घेऊन सहकुटुंब सहपरिवार आम्ही पॅनलमध्ये या दुकोट्यामध्ये आम्ही सामील होणार आहोत. व्यक्तीचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली असता मृतकाचे नाव गुलाम सलामत शेख असल्याचं पोलिसांना कळलं. त्यानंतर पोलिसांनी केवळ 12 तासांच्या आत 3 आरोपींचा छडा लावत त्यांना जेरबंद केलं. 3/12/2021 रोजी 9:30 वाजता कंट्रोल रूम मधून फोन आला. खारेगाव जे रेल्वे क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी पश्चिमला एक अननोन डेड बॉडी पडलेली आहे. PI आवाड साहेब आणि त्यांचा स्टाफ तात्काळ त्या ठिकाणी गेला. खात्री केली तर एक डेड बॉडी अननोन पडलेली आहे, परंतु त्याला मारहाण झालेली आहे आणि तो जखमीमध्ये मयत झालेला आहे. त्यावरून त्या इसमाचे नाव वगैरे काही माहीत नव्हतं. त्यावरून ती डेड बॉडी हॉस्पिटलला पाठवली. त्याला मारहाणीच्या जखमा असल्यामुळं त्याची खात्री करण्याचा प्रयत्न केला असता त्या इसमाचे नाव गुलाब सलमान शेख, राहणार इंदिरानगर कळवा, अशी माहिती मिळाली. त्याला जखमा असल्यामुळे त्याच्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 448/21 IPC 302/34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. ह्या गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न नसल्यामुळं 2 टीम तयार करण्यात आल्या. एकमध्ये API दिनकर आणि दुसऱ्यामध्ये API PSI कवळे. ह्या दोघाला 2 टीममध्ये रवाना केला असता हा गुन्हा डिटेक्ट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये 3 आरोपींना आतापर्यंत अटक केलेला आहे. आकाश किसन पळस, सनी धनु सोनकर आणि फैजल फयाज खान यांनी दारू पिण्याच्या पैशाच्या कारणावरून हा मर्डर केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये PI आवाड साहेब, PI आजगावकर, PI कुवर साहेब आणि दिनकर कवळे यांनी सर्वांनी कष्ट केल्यामुळं हा गुन्हा उघडकीस झालेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास API कानडे करत आहे. शहरातील हर्सुल जळगाव रोडच्या कडेला उभ्या असलेल्या खडी व रेतीच्या वाहनांमुळे रोज लहान मोठे अपघात होत असून महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डेही पडले आहे. तसेच या उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होत असून एखादी मोठी अपघाताची घटना घडण्याच्या आधी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात 3 ते 4 दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी वर्गात तूर, हरभरा, कापूस, कांदा व भाजीपाला आदी पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण तयार झालं आहे. परिस्थिती खूप बिकट परिस्थिती सर. आमच्या शेतकऱ्यावर एक निसर्ग कोपला, सरकारही कोपलं आणि सर्व परिस्थिती आज आमचं जीवन निर्धार उदाह या शेतीवर आहे. पहिल्यांदा खरीप डुबलं, कपाशी डुबली, आता नंतर पाऊस चांगला असताना बी आम्ही हरभऱ्याची शेती आणि गव्हाची शेती आमची मुख्य आहे. तर आमच्याकडे गहू फापर घेतात आणि हरभरा हे मुख्य पीक आहे आमच्याकडे. आणि हे 4-5 दिवसापासून जे ढगाळ वातावरण निघालेलं आहे सर, यांना धोका येतो आहे. सर्व याच्यावर गव्हावर तंबुरा पडला. गहू 1-2 ते 3 महिने गव्हाला लागतो यायला, तर ते 20-30 दिवसामध्ये तो गव्हा वंब्याच्या अवस्थेत आला. म्हणजे आमचं पर्यावरण आमचं फार नुकसान झालं याच्यामध्ये आता या धोक्यानं. आणि सरकारने आम्हाला काही मदत करायला पाहिजे. पहिल्यांदा आम्ही विमे भरले, 1200 रुपये भरले, त्याचे फक्त 1300 रुपये भेटले आम्हाला. मदत 100 रुपये गुंठा जाहीर केली, तिने आम्हाला 30-32 रुपये दिले गेले, काहीला तर काहीच नाही दिले. आणि अशी बिकट परिस्थिती झाली. सरकारने आमच्याकडे एक शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करू नये बा. आमची एक कळकळीची विनंती आहे, काही ना काही कळत नाही ह्या धोक्यापासून आमचं जे नुकसान झालं ते आम्हाला मदत देण्यात यावी. एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्माच्या अनुषंगाने कारवाई चुकीची असून राज्य सरकारने मेस्मा ऍक्ट लावण्याआधी चर्चा करून हा विषय सोडवायचा प्रयत्न करावा असे मत औरंगाबाद येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. त्या संदर्भात सरकारची भूमिका ही लोकशाही विरोधी आहे. मार्ग काढण्याचा कुठलाही प्रयत्न सरकारच्या वतीनं होत नाहीये. विरोधी पक्ष म्हणून आम्ही भरपूर सहकार्य सरकारला केलं, तरी देखील सरकारने जे 2 पावलं पुढे यायला पाहिजे ते सरकार येत नाहीये. काल तर मला माहिती मिळाली की एक उपोषणकर्ता कर्मचारी जो आहे त्यांचा देखील दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. मला असं वाटतं की सरकारच्या संवेदना हरवलेल्या आहेत. असंवेदनशीलतेचा कळस आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मेस्मा लावायच्या ऐवजी सरकारने चर्चेतनं मार्ग काढावा. चोपडा तालुक्यातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. खड्डेमय रस्त्यांना जबाबदार अधिकारी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली वर्डीचे नागरिकांतर्फे पायी दिंडी यात्रा मोर्चा काढण्यात आला. माजी जिल्हा परिषद सदस्यांचं काय काम असतं या संदर्भात निश्चितपणे त्यांनी जाण ठेवून विविध प्रश्न आतापर्यंत सोडवण्याचा प्रयत्न केला असेल. वर्डी गावातील प्रश्न असतील. चोपड्याला परिस्थिती अशी होती, लोक म्हणायचे घालाच कपड्यां चला चोपडा. पण आता आज परिस्थिती असे की नको रे बाबा चोपडा, अशी परिस्थिती आज झालेली आहे. प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी जात असताना खड्डे टाळावे लागतात आणि खड्डे टाळत असताना त्याच्यातनं जो काही अपघात त्या ठिकाणी निर्माण होतो तो अतिशय भयंकर असतो. आज निमगावांपासून जर रस्ता पाहिला तर जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते दिवसाला 1 पेशंट ॲक्सिडेंटमुळे त्या ठिकाणी आपल्या कुटीर रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत असतात. हे कुठपर्यंत चालणार आहे हेच मला कळत नाही. आज वेळ झाली का छोट्याच्या ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। पुसद तालुक्यात काळी दौलत खान या गावातील दोन गटात तणाव निर्माण झाला होता। या घटनेत एका 22 वर्षाच्या युवकाची हत्या झाल्याने हा तणाव चांगलाच वाढल्यामुळे गावात दंगल नियंत्रण पथक व पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। भाजप सरकार देशात आल्यानंतर देशात तबाही सुरू झाली असून संवैधानिक व्यवस्था तोडवण्याचे काम सुरू आहे। अशा वेळेस ममता बॅनर्जी यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून एक प्रकारे देश विकणाऱ्याची साथ देण्याची भूमिका मांडली आहे। तसेच अंतर्गत फेरबदल हायकमांडचा विषय असून विधानसभा अध्यक्ष निवड अधिवेशनात होईल व त्याचवेळी नावही स्पष्ट होईल असे मत नाना पटोले यांनी विदर्भातील पत्रकारांसमोर मांडले। बघा की आज जी काही देशातली परिस्थिती आहे त्या परिस्थितीला जे कोणी समजतात ते या पद्धतीची भूमिका मांडणारच आहे। काँग्रेसकडून आम्ही परवा पण भूमिका मांडली की देश विकणाऱ्यांबरोबर राहायचं आहे की देश वाचवण्यावाल्यांबरोबर राहायचं आहे हे आता प्रत्येक राजकीय दलाने ठरवायचं आहे। भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं देशाची तबाही सुरू केली, चीन अरुणाचलमध्ये अतिक्रमण करून बसलेलं आहे, रोज देशाच्या एक एक प्रॉपर्ट्या विकायला सुरुवात केलेल्या आहेत, देशाच्या संविधानिक व्यवस्था तोडण्याचं काम BJP करते आहे, आणि मग अशा वेळेस ममता बॅनर्जींनी या पद्धतीचं स्टेटमेंट करून एक प्रकारचं देश विकणाऱ्यांची साथ देण्याचा संकल्प त्या ठिकाणी मांडलेला होता आणि म्हणून आज सामन्यामधून जी काही भूमिका मांडलेली आहे ती देशहितासाठी मांडलेली आहे, ती कुठल्या सरकार वाचवण्यासाठी नाही। घरात वृद्ध महिला एकटीच असल्याचं बघून 5 ते 7 चोरांनी चाकूचा धाक दाखवत वृद्ध महिलेच्या 98,000 रुपये किमतीच्या दागिन्यांवर हात साफ केला। ही घटना गिट्टीखदान ठाण्यांतर्गत येणाऱ्या दाभा क्षेत्रात घडली। काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन एक मोठी आघाडी या देशात तयार होणार असल्याचं सूतोवाच ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी केलं। या आघाडीचं नेतृत्व सामूहिकरित्या ठरवण्यात येणार असून पुढे कसं जायचं याचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे असंही ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यापासून स्पष्ट केलेलं आहे की देशामध्ये विरोधकांची मोड बांधायचं आहे, पण मोड बांधताना काँग्रेसशिवाय हे विरोधक जे एकजुटीचं काम आपल्याला करायचं आहे ते होऊ शकत नाही। आणि काँग्रेस सकट जे नॉन UPA पक्ष आहे ज्यांच्या खासदारांची संख्या जवळपास 150 आहे असे लोकांना पण सोबत आणणं हे गरजेचं आहे। त्यासाठी आधीपासून पवारसाहेब बोलत राहिले की सगळ्यांना एकजूट करायचं आहे आणि त्या दिशेने आधीपासून काम सुरू आहे। आगामी काळामध्ये काँग्रेस सकट सर्व विरोधी पक्षाच्या एक मोठी आघाडी निर्माण करण्याचं काम या देशात होईल। त्याचं नेतृत्व कोण करेल आता तो विषय नाही, सामूहिक नेतृत्व राहिलं पाहिजे अशी एक चर्चा आहे। निश्चित रूपाने सगळे एकत्रित आल्यानंतर मग कसं पुढे जायचं ते नंतर निर्णय होईल। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यातील बैठकीवरून पडदा उठवत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदी सरकार विरोधातील असंतोष पाहता देशात काँग्रेस सोबत नवी आघाडी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे। बॅनर्जी 2 दिवसीय दौरे पे मुंबई आई थी, उन्होंने पवार साहब के साथ मीटिंग की, उसके बाद हम सभी मंत्रियों के साथ भी चर्चा हुई। उनका कहना स्पष्ट है कि देश में मोदी सरकार के खिलाफ एक असंतोष का वातावरण है, सभी विपक्ष को इकट्ठा करके कोई पर्याय निर्माण करके देने की जरूरत है। पवार साहब ने स्पष्ट किया है कि हम सभी लोगों को साथ में लाने का प्रयास करेंगे,
और कांग्रेस बिना कोई भी विपक्ष खड़ा नहीं हो सकता। कांग्रेस को साथ में लेके और अन्य दल जो यूपीए में आज नहीं है उनको भी साथ में लाया जाएगा, एक नया मोर्चा बनाया जाएगा। सवाल उसकी अगुवाई कौन करेगा ये नहीं, सवाल ये है मोर्चा कैसे बने, देश के सामने एक पर्याय कैसे दिया जाए। और कल पवार साहब ने स्पष्ट रूप से कहा है कि एक सामूहिक नेतृत्व कैसे होगा, इसको लेके हम आगे काम करेंगे। सर, उसी के साथ ममता जी ने ऐसा भी स्थानिक कार्यकारी अभियंत्याद्वारे वीज जोडणीचे लेखी आश्वासन देऊनही त्याचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल करण्याचा दावा चिखली येथील आमदार श्वेता महाले यांनी केला। दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने या अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचे हनन केल्याचा आरोपही त्यांनी लावला। तीन दिवसामध्ये 29 तारखेपासून तर पुढच्या 3 दिवसामध्ये चिखली विधानसभेतले सगळे वीज कनेक्शन जोडून देऊ हा लेखी आश्वासन त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जायभेंनी मला दिलं होतं। या आश्वासनाची पूर्तता ते करू शकले नाही, त्या ठिकाणी त्यांनी माझी दिशाभूल केली, त्याच्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांच्या विरुद्ध मी हक्कभंगसुद्धा आणणार आहे। शेवटी त्या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत विधिमंडळातला एक सदस्यसुद्धा बसलेला होता। लोकप्रतिनिधींची दिशाभूल करणे हे अधिकाऱ्यांना खूप सोपं वाटतं। आपण पाहतो आहे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी हे शेतकऱ्यांसाठी लढतो, आमचा लढा हा शेतकऱ्यांसाठीचा तो लढा असतो, आणि अशा वेळेला जर का अधिकारी दिलेले आश्वासनं पाळत नसतील तर कुठेतरी त्या अधिकाऱ्यांवरतीसुद्धा सोप बसला पाहिजे। या अधिकाऱ्यांनासुद्धा लोकप्रतिनिधी काय असतो, या लोकप्रतिनिधींची ताकद ही शेतकरी असते याचं भान त्यांना राहिलं पाहिजे। जायभाईंनी दिलेला शब्द पाळला नाही, 3 दिवसामध्ये त्यांनी वीज कनेक्शन पूर्ण जोडले नाही, या अनुषंगाने येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावरती मी हक्कभंगसुद्धा आणणार आहे। नागपुरात घातक नायलॉन मांजा विक्री व खरेदीवर बंदी असतानाही बाजारात बिंदासपणे त्याची विक्री सुरू आहे, पतंगबाजीही सुरू झाली आहे असे असतानाही संबंधितांवर कारवाई होत नव्हती। नागपूर अंबाझरी जैव विविधता उद्यानात भटका बिबट्या धुमाकूळ घालत आहे। गुरुवारी अणुसंशोधन केंद्राला लागून उद्यानाच्या वाढीच्या दिशेने, त्यानंतर शुक्रवारी SRPFच्या पथकाने वन कर्मचाऱ्यांनी वरील घटनास्थळाच्या आसपास शोधाशोध सुरू केली। वर्धेत व्याजाची रक्कम परत न केल्यामुळे सावकाराने एका व्यक्तीला आपल्याच कारने चिरडल्याची घटना समोर आली आहे। ही घटना घडल्यानंतर सावकार नागपुरात पळून आला व गिरीपेठ येथील एका घरात लपून बसला, मात्र पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने अटक करत त्याच्याजवळून कार जप्त केली। तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह। बघत राहा BKP न्यूज, नमस्कार।